मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आव्हानानंतरही शिवसेनेत फूट सुरू आहे त्यातच आता आमदारांबरोबर खासदारही शिंदे गटात सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अशातच एकनाथ शिंदे व यांना भाजपने ऑफर दिली असल्याची माहिती आहे त्यामुळे शिंदे यांच्या पावित्र्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहे राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे अशातच पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ केली एकनाथ शिंदे यांनी जवळपास चाळीस आमदारांसह शिवसेनाविरोधात बंड केला आहे शिंदेच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलाय आहे अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ही बातमी समजतात राज्यभरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली यावेळी शिवसैनिक भाऊक देखील झाल्याचं बघायला मिळालं दरम्यान एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राज्यात आठ कॅबिनेट मंत्रीपदे तर केंद्रात दोन मंत्रीपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपकडून ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आणखीच काही का आक्रमक झाले आहेत हीच बाब लक्षात घेता आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम